आणि आता आपण जाणून घेणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी अगदी वेगवान स्वरूपात. नेपाळमधून एक अतिशय मोठी दुर्घटना समोर आली आहे. काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारं यती एअरलाइन्सचं ATR-72 हे विमान अपघातग्रस्त झालं. विमानात एकूण 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 भारतीय आणि 4 रशियन प्रवाशांचा समावेश आहे. विमानाचा अपघात झाल्यानंतर आगीचे लोट आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट असल्यामुळं बचाव कार्य करताना अडचणी आल्या. हवामान खराब असतानाही यती एअरलाइन्सच्या ATR-72 विमानाने उड्डाण केल्याचं समोर आलं आहे. पायलट कॅप्टन कमल केसी हे विमान उडवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोखरा इथल्या सेती खोज इथे हे विमान कोसळलं असून त्यानंतर विमानाला आग लागली. पोखरा विमानतळ डोंगरानं वेढलेलं आहे आणि त्यातच हवामान खराब असल्यामुळं लँडिंग करताना अडचणी आल्या आणि त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. इस्रायली सैन्यासोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या 3 पॅलेस्टिनींना दफन करण्यासाठी जाबा इथल्या वेस्ट बँक गावात शेकडो पॅलेस्टिनी जमले होते. मास्क घातलेल्या पॅलेस्टिनी बंदूकधारींनी हवेत शस्त्र उडवली आणि अतिरेकी इस्लामिक जिहादचे झेंडे फडकावले. इस्रायली सैन्याने शनिवारी पहाटे वेस्ट बँकमध्ये लष्करी छाप्यात 24 वर्ष एजेद्दीन हमाम राह आणि 23 वर्ष अमजद खलेले या 2 पॅलेस्टिनी पुरुषांना गोळ्या घालून ठार केलं. इस्रायलसोबतच्या लढाईत मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची संख्या यावर्षी 11 पोहोचली आहे. जर्मनीने त्यांच्या दुसऱ्या लिक्विफाईड नॅचरल गॅस टर्मिनलचं उद्घाटन केलं, जो युरोपच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या रशियन ऊर्जा स्रोतांवर दृढपणे अवलंबून राहण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे. जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्स यांनी बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावरील लुबमिन इथे एका समारंभात भाग घेतला होता. उत्तर समुद्रावरील वेल्शेलमॅन शेवेन इथे जर्मनीच्या पहिल्या एनर्जी टर्मिनलचं उद्घाटन केल्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत दुसरं टर्मिनल सुरू करण्यात आलं. येत्या काही महिन्यात आणखी अनेक ऑनलाईन टर्मिनल सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यात ल्युबमिनमधील एकाचा समावेश आहे. वेस्टर्न सहारच्या पूर्व स्वातंत्र्य चळवळीतील पोलिसारिओ फ्रंटच्या हजारो सैनिक आणि समर्थकांनी अल्जेरियाच्या टिंडोफ प्रदेशातील डाखला निर्वासित शिबिरात पक्षीय परिषद सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. या मेळाव्यात मोरक्को विरुद्धच्या संघर्षात पक्षाच्या धोरणावर आणि रणनीतीवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाईल. पोलिसारिओ चळवळीच्या 16व्या काँग्रेसमध्ये नेतृत्वाची निवडणूक होईल आणि ती 17 जानेवारीपर्यंत चालेल. ट्युनिशियातील आर्थिक संकटामुळे आणि राष्ट्राध्यक्षांच्या वाढत्या हुकुमशाहीविरोधात संतप्त झालेल्या हजारो निदर्शकांनी राजधानीत मोर्चा काढला. विरोधी पक्षांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ट्युनिशियाच्या निदर्शकांनी या प्रदेशात अरब स्प्रिंग उठाव सुरू केलेल्या करून आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि गेल्या महिन्यात झालेल्या विनाशकारी संसदीय निवडणुकांनंतर निषेधाचं पाऊल उचलत फक्त 11% मतदारांनी मतदान केलं. 2011-21 अध्यक्ष कैस सईद यांनी विसर्जित केलेल्या विधानसभेसाठी या निवडणुका होत्या. देश मोठ्या आर्थिक संकटातून जात असताना महागाई आणि बेरोजगारी वाढत असताना ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्थिक आणि वाणिज्य संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी शनिवारी बेनिनमधील कोटोनोला भेट दिली. दोन्ही देशांमधील सहकार्याला आणि मैत्रीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या समारंभानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री किंग गॉंग यांनी ही भेट घेतलेली आहे. किंग म्हणालेत की त्यांची ही भेट बेनिनमधील आर्थिक सहकार्याच्या संधी ओळखण्यासाठी आहे. कापड उत्पादनाचं निरीक्षण करण्यासाठी किंग गॉंग यांनी ग्लो जिग्बे या शहराला ही भेट दिली. डिसेंबर 2022 चीन आणि बेनिन यांनी त्यांच्या द्विपक्षीय सहकार्याचा 50वा वर्धापन दिन साजरा केला. ही भेट बेनिनमधील चीनची उपस्थिती वाढवण्यासाठी नवीन धोरणाची अंमलबजावणी दर्शवते. किन यांच्या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी आंशिक कर्ज रद्द करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नवीन सरकारच्या देशाच्या कायदेशीर व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या आणि सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करण्याच्या योजनांचा निषेध करण्यासाठी हजारो इस्रायलीमध्ये तेल अवीवमध्ये जमले होते. आंदोलकांचं म्हणणं आहे की पॅलेस्टाईनच्या समस्येशी संबंधित बदलांमुळे देशाच्या नाजूक लोकशाहीला आणखी नुकसान होण्याची भीती आहे. मध्य इस्रायलमधील मुदीन इथल्या इस्रायली आंदोलकांच्या मते उजव्या विचारसरणीचं सरकार असल्यामुळे हा देश वेस्ट बँक ताब्यात घेण्याची किंमत चुकवत आहे. ही आंदोलनं म्हणजे नेत्यानाहू आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री यांना आव्हान असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे सरकारने पोलिसांना आंदोलकांनी रस्ते अडवल्यास किंवा पॅलेस्टिनी झेंडे दाखवल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.
पोप फ्रान्सिस यांच्या पोप पदाला संकट संबोधत नाकारलं होतं अशा ऑस्ट्रेलियन कार्डिनल जॉर्ज पेल यांच्या शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. कार्डिनल जॉर्ज पेल यांनी यांचं 10 जानेवारी रोजी रोमच्या रुग्णालयात एक त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांचं निधन झालं. फ्रान्सिसच्या पोपपदाच्या सुरुवातीच्या वर्षांपैकी 3 वर्ष व्हॅटिकनचे अर्थमंत्री म्हणून पेल हे जबाबदारी सांभाळत होते. घोटाळे आणि खराब व्यवस्थापनाचा दीर्घ इतिहास असलेल्या अनेक गोष्टी सुधारणं आणि होली सीच्या आर्थिक सुधारणांचा पेल यांच्या उद्दिष्टांमध्ये समावेश होता. मेलबर्नचे आर्च बिशप असताना पेल यांनी 2 गायकांचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून बाल लैंगिक शोषणाचा खटल्यासाठी पेल नंतर ऑस्ट्रेलियाला परतले होते. 1983 बेपत्ता झालेल्या 15 वर्षीय मुलगी इमॅन्युएलचा भाऊ पीट्रो अलॉन्डी यांना पाठिंबा देण्यासाठी शनिवारी दुपारी सेंट पीटर स्क्वेअरमध्ये शेकडो लोक जमले होते. काही आंदोलकांनी इमॅन्युएलला आणि पोप फ्रान्सिस पोप जॉन पॉल II आणि पोप बेनेडिक्ट 16 यांच्या चित्रांचे बॅनर हातात धरले होते आणि या प्रकरणाचा व्हॅटिकनने पुन्हा तपास एकदा सुरू केलेला आहे. परंतु ऑरलॅडी कुटुंबाचे वकील लॉरा को यांनी सांगितलंय की तपासाच्या प्रगतीमध्ये कोणतीही ठोस माहिती नाही आणि या प्रकरणाचा अहवाल प्रथम इटालियन एजन्सी ॲडन क्रोनोस लोप्रेस आणि त्याचबरोबर इतर तपास संस्थांकडे दिला होता. शुक्रवारी संध्याकाळी अमेरिकेतील क्लिव्हलँडमधील एका घरात झालेल्या गोळीबारात 3 जण ठार आणि 2 जण गंभीर जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. ठार झालेल्यांशी संबंधित एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. क्लिव्हलँडचे पोलीस प्रमुख वेन ड्रमंड म्हणालेत की डाऊनटाऊनच्या काही मैल नैऋत्येस ब्रुकलिन सेंटर शेजारच्या भागात ही घटना घडलेली आहे. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घरात 5 लोक होते ज्यांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. त्यापैकी 3 जण मरण पावले आणि 2 जण जखमी झाल्याचं ड्रमंड यांनी सांगितलं. गोळीबाराच्या या घटनेची चौकशी सुरू आहे. जपानमध्ये कोरोनाने कहर केला. जपानच्या प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की तिथे कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत असून एकाच दिवसात 500 जणांचा मृत्यू झाला. क्रोएशियाने 1 जानेवारी 2023 युरोचा स्वीकार केला आणि त्यांचे पुन्हा हे जुने राष्ट्रीय चलन बदललं. त्या मात्र ह्यामुळे किमतीत प्रचंड वाढ झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. तर काही नागरिकांच्या मते किमतीतील वाढ ही चलन बदलण्याशी संबंधित नाही तर युक्रेन रशियाच्या युद्धामुळे झालेल्या जागतिक चलनवाढीमुळे झाली आहे. मात्र युरो स्विच ओव्हर झाल्यापासून क्रोएशियामधील किरकोळ विक्रेत्यांनी देशाचं जुने राष्ट्रीय चलन बदलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कुना आणि युरो यांच्यातील साधारण 7.5 ते 1 रूपांतरण दराला चिटकून राहण्याऐवजी त्यांचा नफा वाढवण्यासाठी किमती वरच्या दिशेने वाढवल्याचा आरोपही आहे. सध्या स्प्रिंग कांद्याच्या बनची किंमत 5 कुणा असायची परंतु आता युरोमध्ये हीच किंमत 8 कुणा इतकी झाली आहे. पाकिस्तानात गव्हाचं पीठ मिळणं इतकं अवघड झालं आहे की पोलीसही ते आता चोरू लागलेत. पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये आजकाल 1 किलो पीठाची किंमत 150 पाकिस्तानी रुपयांच्या पुढे केली आहे. एका भागात अनुदानित पीठ येताच अनेक पाकिस्तानी पोलीस कर्मचारी त्यांच्या कारमध्ये पीठाची पोती भरत असल्याचं दृश्य समोर आलं. पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट आलंय. आता पाकिस्तानच्या मदतीसाठी सौदी अरेबियाने हात पुढे केला आहे. सौदीने पाकिस्तानला $2 बिलियन म्हणजेच भारतीय चलनातील 16,000 कोटींचं कर्ज फेडण्यासाठी मुदत वाढवून दिली. त्यासोबतच पाकिस्तानला आणखी कर्ज दिलं जाणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची रिअल इस्टेटमधली कंपनी टॅक्स चोरीमध्ये दोषी आढळली. न्यूयॉर्क कोर्टानं कंपनीला साधारण $16,00,000 दंड बजावला. सप्टेंबर 2022 कुपियान्स्कमधून रशियन सैन्यानं माघार घेतल्यापासून शहर परिसरात आणि सीमेवरील संपूर्ण क्षेत्रात दररोज गोळीबार केला जातोय. तर 2 निवासी उंच इमारतींमध्ये तोफगोळे पडले. आजूबाजूच्या सर्व इमारतींच्या खिडक्या उडाल्यात. डोवरिंगच्या शेजारच्या नागरी वस्तीमध्ये रशियन सैन्याने दुपारी निवासी भागावर गोळीबार केला. यामध्ये 59 आणि 64 वयोगटातील 2 महिलांचा मृत्यू झाला. पाच जानेवारी रोजी बेपत्ता झाल्यानंतर युक्रेनमधील 2 बेपत्ता ब्रिटिश स्वयंसेवकांबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. क्रिस्तोफर पेरी पूर्वेकडील युक्रेनियन बाखमूट शहरातील इतर स्वयंसेवकांसह सोलेदार शहरातून पुढच्या रेषेजवळील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी निघाला. तेव्हापासून त्याचा किंवा त्याचा सहकारी अँड्रू बाक्षॉ यांचा शोध लागलेला नाही. रशियाकडून साधारण
12 आणि 13 जानेवारीच्या रात्री दोन पासपोर्टचे फोटो पोस्ट केले गेले आणि पेरीचा मृत्यू झाल्याचा दावा केला. मात्र युक्रेनकडून ह्याची पुष्टी केली गेलेली नाही. मला वाटतं की मी मदत करू शकतो, मी माझी नोकरी सोडली आणि मी आलो, जर्मन टीव्ही चॅनल आरटीएलला पेरीने दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. रशियाच्या सैन्याला राखीमोव्ह यांच्या निरोप समारंभात भाग घेतला. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर प्रादेशिक धोरणात राखीमोव्ह यांची भूमिकेचं पुतीन यांनी कौतुक केलेलं आहे. बुधवारी वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेल्या राखीमोव्ह यांनी 1993 ते 2010 पर्यंत इथे राज्य केलं. बाखमूत जवळील सोलेदार या पूर्वेकडील युक्रेनियन शहरात भीषण लढाई सुरू आहे. रस्त्याच्या कडेला गोळीबार सुरू आहे. आजूबाजूच्या शेतजमिनीवर स्फोट सुरू आहेत. ब्रिटिश प्रसारक स्काय न्यूजच्या म्हणण्यानुसार रशियन भाडोत्री गटाच्या नेत्याने हे शहर घेतल्याचा दावा केला गेलाय. तर युक्रेनियन सैनिकांचं म्हणणं आहे की ते अजूनही लढत आहेत. सोलेदार शहर काबीज करणं क्रेमलिनसाठी एक मायावी विजय असेल. नोवोसिबिर्स्क या सायबेरियन शहरातील कार्यकर्ते युक्रेनमध्ये लढणाऱ्या सैनिकांसाठी ट्रेंच मेणबत्त्या बनवत आहेत आणि पचेला संस्थेच्या पर्यावरण स्वयंसेवकांनाही हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. आतापर्यंत तब्बल 2000 मेणबत्त्या बनवल्या गेल्यात. मेणबत्त्यांसोबत शुभेच्छा नोट्स देखील पाठवण्यात येत आहेत. स्वयंसेवकांच्या म्हणण्यानुसार खंदकात मेणबत्त्या 3 ते 6 तास जळू शकतात आणि प्रकाश आणि उष्णतेचा स्रोत म्हणून काम करू शकतात. बाहेरचं तापमान 0 पेक्षा कमी असतानाही या मेणबत्त्या एकावेळी किमान 3 सैनिकांसाठी 10 अंश सेल्सिअसपर्यंत उष्णता निर्माण करू शकतात. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक व्हिडिओ जारी केलेला आहे. या व्हिडिओमध्ये रशियन सैनिक शत्रूवर तोफेने हल्ला करताना दिसत आहे. या हल्ल्यात युक्रेन सैन्याचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. युक्रेनियन शहर लिव्हमध्ये पोहोचलेल्या झेलेन्स्कींनी आपल्या सैन्याला बेलारूसचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितलं आहे. झेलेन्स्कीच्या घोषणेनंतर युक्रेन बेलारूसशी कधीही युद्ध सुरू करू शकतं असं मानलं जातं, कारण बेलारूस हा पुतीनचा एकमेव मित्र आहे जो युक्रेनसाठी युद्धात सर्वात मोठा शत्रू असल्याचं सिद्ध झालंय. रशियाने काळ्या समुद्रात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. रशियाने युक्रेनमधील नौदल तळावरून एक मोठी युद्धनौका आणि 3 पाणबुड्या काळ्या समुद्रात पाठवल्या आहेत अशी माहिती युक्रेनच्या लष्कराने दिली. रशियन हॅकर्सच्या एका गटाने अमेरिकेच्या अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य केलेलं आहे. रशियन हॅकर्सनी गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या 3 अणुसंशोधन प्रयोगशाळेत घुसखोरी केली होती. रशियाच्या कोल्ड रिव्हर नावाच्या हॅकर्सच्या गटाने अमेरिकेच्या सर्वात सुरक्षित लॅबमध्ये घुसल्याचा दावा केला जातोय. युक्रेनियन आणि रशियन सैन्य एकमेकांशी लढत असलेला सोलेदार या लहान पूर्व युक्रेनियन शहरात शुक्रवारी गोळीबार झाला. रशियाने असा दावा केला होता की त्यांच्या सैन्याने युक्रेनमधील युद्धात अनेक अडचणींनंतर क्रेमलिनसाठी एक दुर्मिळ विजय दर्शवणारी तीव्र स्पर्धा असलेल्या मिटखांड शहरावर कब्जा केला. तथापि युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितलं की शहरासाठी लढा सुरूच आहे. रशियाने लुहान्स्कचा बहुतांश भाग ताब्यात घेतलेला आहे, परंतु डोनेस्कचा अर्धा भाग युक्रेनच्या ताब्यात आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद झाली. परिषदेत रशियन युद्ध गुन्ह्यांवर चर्चा करण्यात आली. रशियाने दावा केला आहे की त्यांच्या सैन्याने युक्रेनमधील युद्धात अनेक अडचणीनंतर क्रेमलिनवर विजय मिळवला. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितलं की शहरासाठी लढा सुरूच आहे. युक्रेनने म्हटलं आहे की त्यांच्या पूर्वेकडील संरक्षणामुळे रशियन सैन्याला बांधून ठेवण्यास अडवण्यास मदत झाली आहे. रशियाने लुहान्स्कचा बहुतांश भाग ताब्यात घेतला आहे, परंतु डोनेस्कचा अर्धा भाग युक्रेनच्या ताब्यात आहे. रशियन सैन्याने सोलेडर आणि जवळपासच्या गावांमधून नागरिकांना बाक्ष्टाक या शहरात हलवले. 180 नागरिकांना तात्पुरता निवारा केंद्रात हलवण्यात आले. सोलेदार शहरावर कोणाचं नियंत्रण आहे यावरून वारंवार परस्पर विरोधी अहवाल देण्यात आलेत. आता ब्रेकनंतर बघणार आहोत इतरही घडामोडी अगदी झटपट. अलबामा इथल्या मॅकॅनिकने एका शॉपिंग सेंटरमध्ये आश्रय घेतला. वादळामुळे त्यांचं दुकान उद्ध्वस्त झालं. अलबामा आणि जॉर्जियामध्ये आतापर्यंत 11 जण ठार झाले. सोसायटीच्या वाऱ्यामुळे लोक आश्रयस्थान म्हणून बाथटब किंवा शेड परिसरात धाव घेताना दिसले. अलबामामध्ये हवामान बदलताना दिसतं आणि मोठ्या प्रमाणात इथं वादळाचा तडाखा बसला आणि नुकसान देखील झालं. मध्य अलबामामध्ये चक्रीवादळानं 6 लोकांचा बळी घेतला. सोसायटीच्या वाऱ्यामुळे घरांचं छप्पर उडालं. सेल्मा इथं झाडं उन्मळून पडली आणि अलबामाच्या ऑटोगा काउंटीमध्ये ग्रामीण भागात चक्रीवादळामुळे अंदाजे 40 घरांचं नुकसान झालं आहे, तर 12 जण गंभीर जखमी झालेत. अटलांटाच्या अग्नेयेकडे वादळाने मालवाहू ट्रेन रुळावरून घसरली आहे.
ग्रिफिन शहरात रात्री 10 वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, तर मेट्रो अटलांटा भागात शाळा बंद करण्यात आल्या. जॉर्जिया, दक्षिण कॅरोलिना आणि उत्तर कॅरोलिना इथं अजूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कॅलिफोर्नियामधील लोकांना आठवड्याच्या शेवटी आणि पुढील आठवड्यात वादळी हवामानाच्या अनेक फेऱ्यांमधून जावं लागणार आहे, त्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना राज्य आणि फेडरल अधिकाऱ्यांनी दिल्यात. मॉन्टेरी काउंटीमधील सेलिनॉस नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिथे हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. कॅलिफोर्निया डिसेंबरच्या उत्तरार्धापासून वादळांची मालिका सुरू आहे. अमेरिकेमधील अलाबामामध्ये चक्रीवादळामुळे अतोनात नुकसान झालं आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. अमेरिकेत पुन्हा चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. सुमारे 18,000 लोकसंख्येचं शहर सेल्मा आहे. अलाबामा राजधानी मॉन्टेगोमेरीपासून पश्चिमेला सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काही भागात आग लागली होती, मात्र वादळामुळे आग लागली की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. राष्ट्रीय हवामान सेवा ट्विस्टरनं ही माहिती दिली. अलाबामामधील किमान 14 आणि जॉर्जियामधील 5 राज्यांमध्ये वादळामुळे प्रचंड नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. वादळामुळे सेल्मा शहरात प्रचंड नुकसान झाले. सेल्मामधील कामगारांनी फाटलेल्या लाकडी चौकटी आणि भंगार सायडिंग काढण्यासाठी अवजड यंत्रसामुग्रीचा वापर केला, कारण युटिलिटी पोल्सही नुकसान झालेलं आहे. तर विजेच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. बदलत्या हवामानामुळे पुन्हा वादळ येण्याची शक्यता सेल्मा अधिकाऱ्यांनी वर्तवली. जॉर्जिया आणि अलाबामाच्या काही भागांमध्ये बचाव कार्य सुरू आहे. राष्ट्रीय हवामान सेवा ट्विस्टरनं अलाबामामधील सुमारे 14 आणि जॉर्जियामधील 5 राज्यांमध्ये वादळामुळे नुकसान झाल्याची नोंद केलेली आहे. अलाबामा स्टेट लाईनजवळ जॉर्जिया इथल्या लॉंगरेजमधल्या सुरक्षा कॅमेरात ही दृश्य कैद झाली आहेत आणि या फुटेजमधून वादळाची तीव्रता लक्षात येते. अटलांटिक सिटीच्या अगदी उत्तरेला असलेल्या ब्रिंग टाईनमध्ये 20 ते 25 फूट लांब हम्पबॅक व्हेल किनाऱ्यावर आली आणि अलीकडच्या आठवड्यात दुसऱ्या महाकाय व्हेलचा मृत्यू झालेला आहे, तर महिन्याभरात हा 7वा मृत्यू आहे. व्हेलच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी याची फेडरल चौकशी करण्यास सांगितल्या. न्यूजर्सी आणि न्यूयॉर्कमधील ऑफशोअर पवन प्रकल्पांसाठीच्या कामाला तात्पुरता विराम देण्याची मागणी त्यांनी आता केली आहे.